पालघर जिल्हा पोलीस दल यांच्या संकल्पनेतून विथ फॉर पीपल संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप. मोखाडा तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून मोखाडा पोलीस ठाणे यांच्या नियोजनातून युथ फॉर पीपल संस्थेच्या सौजन्याने आदिवासी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रम प्रसंगी पालघर पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभा आमदार सुनील खुसारा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणपत पिंपळे, जव्हार पोलीस निरीक्षक श्री मानभाऊ नागरी, सुरक्षा पालघर श्री प्रदीप गीते, युथ फॉर पीपल संस्थेचे नारायण व्यंकटेश, मोखाडा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. येथील आदिवासी समाजपर्यंत सर्वच सुविधा पोहोचत नाही, त्यामुळे आम्ही सहयोगी संस्थेच्या माध्यमातून असे उपक्रम राबवून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आदिवासी समाजातील मुलींनी परिस्थितीला न डगमगता उच्च शिक्षण घेऊन बालविवाह सारख्या प्रथा बंद कराव्यात असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले. शिक्षण घेताना या जिल्ह्यात आदिवासी मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु आम्ही जिल्ह्यातील राजकारण बाजूला ठेवून समाज हितासाठी नेहमीच एकत्र येत असल्याची भावना आमदार सुनील भुसारा यांनी व्यक्त केली. संबंधित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रेमनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विकास दुर्गुडे, जगदीश डहाळे, पोलीस हवालदार श्री भास्कर कोठारी, सुरेश भरसट, राजकुमार गोरे, बाळू भोये व सर्व महिला कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. मकरंद बात्रे, पालघर. पोलीस दलाचं कौतुक आणि अभिनंदन या गोष्टीसाठी करेन. माननीय पोलीस अधीक्षक यांना मी पत्र दिलं, एक पत्र दिलं की आपण जे आमच्याकडे मिळिमी असतील, जे भज्जे असतील, बामण असतील, त्यांचा शोध लावा, जे लग्नपत्रिका छापणारे असतील. आणि खरंच बाळासाहेब पाटील मी तुम्ही काम करतो म्हणून कौतुक करत नाही आणि आपण उलगाडे केले असतील, परंतु छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोणी आपल्याला पत्र दिलं. पहिल्यांदा असं घडलेलं आहे महाराष्ट्रात की आपण आपल्या माध्यमातून प्रत्येक प्रिंटिंग प्रेसला, प्रत्येक भज्जीला, प्रत्येक बांगड्याला पोलीस स्टेशन करणं एक पत्र येईल, एक भीती तयार राहिले आणि ती सुरुवात जवळ म्हणजेपासून झालेली आहे. ती सुरुवात प्रत्येक इतिहासाच्या पोलीस पाटलात सुद्धा आपल्याकडे जे ब्राह्मण बांगणं जे लग्न लावतात त्याची यादी पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. आम्ही मुंबईपासून अक्षय जवळ असणारा हा भाग या मुंबईच्या जंगलापासून इतका दूर कसा राहू शकतो याचं आश्चर्य सर्वांनाच वाटतं. विविध संस्था यामध्ये विविध काम करण्याचा प्रयत्न करतात, परंतु करायचं काय हे न समजल्यामुळे ज्यांना आवश्यकता नाही त्या लोकांना काहीतरी मिळतं, ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. मी यांची भावना समजू शकतो ज्यांना सायकल मिळणार आहे, कारण मला एक तर सापीमध्ये पहिली सायकल मिळाली. सायकलीचं महत्व काय असतं हे मी खरंच सांगू शकतो, कारण श्रीमंत लोक मेहनत करतील त्याची काही गॅरंटी नाही आहे. सर्वसामान्य लोक जे असतात त्यांना प्रत्येक गोष्टीचं आपूप असतं आणि ते मिळाल्यानंतरचं चीज करण्याचं, त्याचं फलित करण्याचा प्रयत्न तो करत असतो. ही सायकल मिळाल्यानंतर खरोखरच त्यांच्या जीवनामध्ये किती फरक पडणार आहे हे पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला कळेल. एक सायकल ही आयुष्यामध्ये किती फरक पडू शकते याचं उदाहरण म्हणून ह्या 40 जणी खरोखरच समाजाच्या समोर येतील. ते सायकल खरोखरच पूर्ण आहे ना त्यांच्या आयुष्यासाठी, तर सायकल हा त्यांच्या आयुष्यातला एक भाग आहे. आपण आता अधिक फोकस त्यांच्या शिक्षणावर करत आहोत. आता युथ